स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ क्रमांक दुसरा शिवपूर्वकालीन भारत प्रश्न पहिला नावे सांगा एक गोंडवनची राणी राणी दुर्गावती दोन उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक बाबर चार बहुमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल प्रश्न दुसरा गटात न बसणारा पर्याय निवडा एक सुल्तान मुहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मुहम्मद घोरी बाबर यात गटात न बसणारा शब्द आहे बाबर दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीतशाही यात गटातनं बसणारा शब्द आहे सुलतानशाही तीन अकबर हुमायून शेरशहा औरंगजेब यात गटातनं बसणारा शब्द आहे शेरशहा प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक विजयनगर व बहमणी ही दोन राज्ये का उदयास आली उत्तर दिल्लीचा सुल्तान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दक्षिणे त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी तेराशे छत्तीसमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले तर हसन गंगू या सरदारानेही तुगलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र बहमणी राज्य स्थापन केले दोन महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या उत्तर महमूद गावानने राज्यात पुढील सुधारणा केल्या जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली सैन्यामध्ये शिस्त आणली तीन मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले उत्तर औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले गदारधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमाननी मुघलांविरुद्ध संघर्ष केला अहोमा गणिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले प्रश्न चौथा तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा एक कृष्णदेवराय उत्तर इसवी सन पंधराशे नऊमध्ये मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवराय याने विजयवाडा व वा राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला बहमणी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला विद्वान असलेल्या कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्त माल्यादा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला त्याच्या काळातच विजयनगर मधील प्रसिद्ध हजारराम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले दोन बिबी उत्तर चान ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांद या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला तीन राणी दुर्गावती उत्तर चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला या लढाईतच तिचा मृत्यू झाला तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली प्रश्न पाचवा सकारण लिहा एक बहमणी राज्याची पाच शकले झाली उत्तर बहमणी राज्याचा वजीर महमूद गावन याच्या मृत्यूनंतर बहमणी सरदारांमध्ये आपापसात आप गटबाजी वाढीस लागली याच काळात विजयनगरचे राज्य व बहमणी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले बहमणी राज्याचे राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमणी राज्याची पाच शकले झाली दोन संघाच्या सैन्याचा पराभव झाला उत्तर राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली परंतु बाबराच्या तोपखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला तीन राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला उत्तर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता राणा प्रतापने याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला त्याचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि स्वातंत्र्य प्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्याने केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला चार औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद केले उत्तर वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला पाच राजपूतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला उत्तर अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपूतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा मुलगा सिंह याला मारवाडच्या गादीवर बसून ते राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला प्रश्न सहावा कालरेषा पूर्ण करा इसवी सन तेराशे छत्तीस विजयनगर राज्याची स्थापना पुढे दिलेला आहे बहमणी राज्याची स्थापना तर बहमणी राज्याची स्थापना इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये झाली पुढच्या कालरेषेवर दिलेला आहे इसवी सन पंधराशे नऊ तर या ठिकाणी येणार आहे कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला आणि पुढे आहे मुघल सत्तेची स्थापना तर ही मुघल सत्तेची स्थापना इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये झाली